काय सुरेख वड्या पडल्यात बघा दह्याच्या. तर यामध्ये मी मिल्क पावडरचाही वापर केला नाही आहे आणि कॉर्नस्टार्चचा देखील वापर केलेला नाही आहे. दही इतकं सुंदर लागलं आहे की अगदी सुरीने देखील आपण हे कापू शकतो. दह्याचं भांडं आपण असं उलटं जरी केलं ना तरी देखील त्यातनं दही पडत नाही, सांडत नाही, इतकं छान घट्ट दही लागतं. तुम्हाला एक माझं निवेदन आहे, तुम्ही जर हा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर वडीसारखं घट्ट दही लागण्यासाठी दूध कुठलं घ्यावं, गाईचं घ्यावं की म्हशीचं घ्यावं, विरजण घरचंच घ्यावं की विकतचं देखील चालेल. त्याचबरोबर दही लावण्यासाठी भांडी कुठली असावीत, मातीची घ्यावी, सिरॅमिकची घ्यावी की काचेची का स्टीलची, तर हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. दही लावण्यासाठी आपल्याला दोनच जिन्नस लागतात, एक म्हणजे दूध आणि दुसरं म्हणजे विरजण. तर दही लावण्यासाठी जे आपण दूध घ्यायचं आहे ते आपल्याला घट्ट घ्यायचं आहे, त्यामध्ये पाण्याचा अंश कमी असला पाहिजे. इथे मी गाईच्याच दुधाचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही म्हशीचं देखील दूध वापरू शकता, फुल क्रीम जे दूध मिळतं ना ते देखील तुम्ही वापरू शकता. तर गॅस चालू करून मी दूध गरम करायला ठेवलं आहे. दूध गरम होतं आहे तोपर्यंत आपण विरजणाबद्दल माहिती घेऊया. विरजण शक्यतो घरातलंच वापरायचं, अगदीच नसेल तर मात्र डेअरीचं वापरू शकता, पॅकेटचं शक्यतो वापरू नये. विरजणाची क्वालिटी जेवढी चांगली ना तेवढंच आपलं दही देखील छान लागतं. विरजण जर पातळ असेल तर दही पातळ लागण्याचे चान्सेस असतात. तर दही मी इथं छान फेटून घेतलं आहे. दही फेटल्याने काय होतं, जेव्हा दुधाला आपण हे विरजण लावू ना तर तेव्हा हे विरजण दुधाला सगळीकडे छान एकसारखं लागलं जातं आणि मग त्यामुळे दही देखील आपलं छान बनतं. तर इथे दुधाला आता उकळी फुटायला लागलेली आहे. दूध आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे ते भांड्याला चिकटणार नाही. दुधातली जी वाफ आहे ना ती आपल्याला मोस्टली काढून टाकायची आहे, त्यामुळे सतत असं ढवळत आपल्याला हे दूध गरम करायचं आहे. आता आज मी अर्धा लिटर दुधापासून दही बनवते आहे. तर दूध मी एक साधारण 5 मिनिटांपर्यंत व्यवस्थित उकळून घेतलं आहे. आपल्याला ते थोडंसं रेड्यूस करून घ्यायचं आहे. दूध रेड्यूस झालं, दुधातला पाण्याचा अंश थोडा कमी झाला ना की दही देखील घट्ट लागतं. 1 लिटर दुधाचं जर आपल्याला दही लावायचं असेल ना तर साधारण 100 ml किंवा 1 कपभर दूध आटलं जाईल एवढं आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे. दूध आता आपलं व्यवस्थित उकळलं गेलं आहे. इथे मी गॅस बंद केला आहे आणि आता यातली जी वाफ आहे ना ती सगळी मी काढून टाकणार आहे. तर आता घरच्या घरी अगदी डेअरीसारखं घट्ट मलईदार दही आपण लावू शकतो. तर फक्त दोनच टिप्स आहे यामध्ये. दूध एक तर घट्ट घ्यायचं, घट्ट दूध नसेल तर आपल्याला ते छान व्यवस्थित उकळून आटवून घ्यायचं आहे आणि दुधातली सगळी वाफ आपल्याला काढून टाकायची आहे. ह्या अगदी महत्त्वाच्या टिप्स आहेत घट्ट दही लागण्यासाठी. दूध आपण थोडंसं कोमट करून घेऊया, तोपर्यंत भांड्यांबद्दल जाणून घेऊया. तर इथे मी असं सिरॅमिकचं भांडं घेतलेलं आहे, त्यासोबतच तुम्ही काचेच्या भांड्यामध्ये देखील दही लावू शकता. तर सिरॅमिकच्या किंवा काचेच्या भांड्यात जेव्हा आपण दही लावतो ना तर त्यातलं दही खूप जास्त आंबट होत नाही, गोडसर छान दही लागतं. स्टीलच्या भांड्यामध्ये दही थोडंसं आंबट लागतं हा माझा अनुभव आहे. इथे मी साधारण अर्धा अर्धा चमचा विरजण घेतला आहे आणि ज्या भांड्यात आपल्याला दही लावायचं ना त्या भांड्याला आतमध्ये आपल्याला असं व्यवस्थित सगळीकडे हे विरजण लावून घ्यायचं आहे. तुम्ही जर मातीच्या भांड्यात विरजण लावत असाल ना तर त्यामध्ये मात्र दूध खूप जास्त आपल्याला रेड्यूस करायची गरज पडत नाही, कारण मातीचं भांडं कसं असं सच्छिद्र असतं तर त्या छिद्रामध्ये पाणी सगळं शोषलं जातं आणि त्यामुळे दही घट्ट लागतं. तर मातीच्या भांड्यात जर तुम्ही दही लावणार असाल ना तर दूध आपल्याला खूप जास्त उकळत बसायची गरज पडत नाही. आता हे घरचं दही बघा किती छान घट्ट आहे, वडीचं दही आहे. आणखी एक महत्त्वाची टिप, ती म्हणजे विरजण हे नेहमी रूम टेम्परेचरचं घ्यायचं. जर तुम्ही विरजण थंड घेतलं आणि दूध गरम असेल तर दूध फाटण्याची शक्यता असते. पॅकेटचं दही विरजण्यासाठी शक्यतो वापरू नये, कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात आणि त्यामुळे मग दही जे आपण लावतो ना तर ते चिकट लागतं किंवा कधीकधी लागत देखील नाही, दूध देखील चिकट होतं. तर त्यामुळे शक्यतो पॅकिंगचं आपल्याला दही वापरायचं नाही विरजण्यासाठी. दही घट्ट लागण्यासाठी मी आणखी एक ट्रिक नेहमी वापरत असते, ती म्हणजे दुधामध्ये विस्करच्या साहाय्याने किंवा आपल्याकडे जर लाकडी रवी असेल तर त्याच्या साहाय्याने दूध आपल्याला असं छान घुसळून घ्यायचं. दूध घुसळलं ना की त्यामध्ये एरिएशन तयार होतं आणि त्यामुळे दही व्यवस्थित सेट व्हायला मदत होते. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असा फेस आलेला आहे. तर दूध कितपत गरम असावं तर आपण करंगळी त्यामध्ये एक साधारण मिनिटभर आपण ठेवू शकू इतकं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे, किंवा भांड्याखाली मिनिटभर आपल्याला हात असा ठेवून बघायचा. हाताला चटका बसला नाही पाहिजे इतपत आपल्याला दूध हे कोमट करून घ्यायचं आहे. आता या दुधामध्ये देखील मी 1 चमचा विरजण मिक्स करून घेते. आता दुधामध्ये विरजण लावताना काय करायचं आहे, सगळीकडे आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 25-30 सेकंद तरी आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे.
विरजण आपल्याला दुधाला व्यवस्थित लागलं ना की दही देखील छान सेट होतं। तर मी दाखवते ना त्या पद्धतीने उभं आडवं आणि असं गोल गोल फिरवून आपल्याला हे विरजण दुधाला लावून घ्यायचं आहे। आता आपण दही सेट करण्यासाठी ठेवूया। तर मगाशी ज्या भांड्याला आपण विरजण लावून घेतलं होतं ना त्यामध्ये मी आता हे दूध सगळं ओतून घेते। आता आपल्याला हे दूध आहे ना पुन्हा मिक्स करायची अजिबात गरज नाही आहे। दूध आपल्याला अजिबात हलवायचं नाही आहे। दूध कोमट असताना लगेचच यावर झाकण ठेवायचं म्हणजे आतल्या गरमीमुळे दही लवकर सेट व्हायला मदत होते। अगदी 4 तासात हे दही लागलं जातं। आता एका अशा उबदार ठिकाणी आपल्याला हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। तर इथे मी मायक्रोवेवमध्ये हे दही सेट होण्यासाठी ठेवलं आहे। मायक्रोवेव जर नसेल तर तुम्ही कुकरमध्ये कॅसेरॉलमध्ये किंवा एखाद्या कपाटामध्ये हे दही सेट होण्यासाठी ठेवू शकता। दही व्यवस्थित लागलं गेलं ना की एक साधारण तासभर तरी आपल्याला ते फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। आणि मग तुम्ही बघू शकता की असं भांडं उपडं जरी केलं ना तरी देखील त्यातनं दही सांडत नाही किंवा पडत नाही। इतकं छान मलईदार घट्ट दही आपलं तयार होतं। आता उन्हाळ्याचे दिवस येतात तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने घरच्या घरीच दही तयार करा। उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावं देणारं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह मिल्क पावडर किंवा कॉर्नस्टार्च न वापरता हे दही घरच्या घरी कसं तयार केलं हे आज तुम्हाला मी दाखवलं। तर असं घट्ट मलईदार दही आपण ना कर्ड राईससाठी किंवा लस्सी बनवण्यासाठी दही वडे बनवण्यासाठी वापरू शकतो। हे दही जर तुम्ही रात्री लावलं ना तर सकाळपर्यंत व्यवस्थित सेट होतं आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर अगदी 4 तासांमध्येच हे दही व्यवस्थित सेट होतं। तर तुम्ही इथे बघू शकता पनीरसारखेच या दह्याचे देखील छान क्यूब्स तयार झालेले आहेत। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? त्यात सांगितलेल्या टिप्स जर तुम्हाला महत्त्वाच्या वाटल्या, जर तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया छान रेसिपीसह, तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा। बाय।